हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 7वी विषय आहे गणित. मित्रांनो, आपण संकीर्ण प्रश्न संग्रहाला सुरुवात केली आहे, त्यामधील आधी दोन व्हिडिओ जे आहेत आपले तयार झालेले आहेत. मित्रांनो, आज आपण घेत आहोत संकीर्ण प्रश्न संग्रहमधील भाग तिसरा, म्हणजे व्हिडिओ लेक्चर हे तिसरे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. संकीर्ण प्रश्न संग्रह एक, भाग तीन. मित्रांनो, विषय गणित इयत्ता 7वी, संकीर्ण प्रश्न संग्रह आपला चालू आहे, त्यामधील आपले दोन भाग आपले तयार करून झाले. तर हा तिसरा भाग घेतोय, म्हणजे थोडक्यात संकीर्ण प्रश्न संग्रह एकचा हा तिसरा व्हिडिओ. मित्रांनो, आधीचे दोन व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तो तुम्ही पाहू शकता. चला मित्रांनो, सुरू करूया संकीर्ण प्रश्न संग्रहामधील हा तिसरा लेक्चर व्हिडिओ. रचना आहे मित्रांनो, त्रिकोण एबीसी, आठवं गणित बघतोय. त्रिकोण एबीसी असा काढा की मेजर कोण ए बरोबर 55 अंश, मेजर कोण बी बरोबर 60 अंश, आणि लेंथ ऑफ ए बी म्हणजे ए बीची लांबी आहे 5.9 सेंटीमीटर. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण रचना करतो, आधी आपण कच्ची आकृती काढून घेतो. ऐका, कच्ची आकृतीमुळे काय होतं, आपल्याला आकृती काढण्यास, जी आपली पक्की आकृती असते ती काढण्यास मदत होते. नेमकी ती कशी काढावी ते कळतं, त्यामुळे मित्रांनो कच्ची आकृती काढणं गरजेचं असतं. बघा, मी एक त्रिकोण काढून ठेवला या पद्धतीने, त्याला मी नाव दिलं आहे ए बी सी, जो की आपल्याला काढायचा आहे. आता कोण ए किती आहे, तर 55. हे अर्थात हे मापाप्रमाणे नाही आहे, पण आपण ते लिहून घेऊया. हा 55 अंश असणार आहे. कोण बी असणार आहे 60 अंश, तो आपण लिहून घेऊया. कोण बी 60 अंश, आणि मित्रांनो ए बीची लांबी आपल्याला दिली आहे 5.9 सेंटीमीटर. मग यावरनं ही आपली कच्ची आकृती लिहूया, कच्ची आकृती. आता यावरनं आपल्याला काय कळालं मित्रांनो, तर यावरनं आपल्याला हे कळालं की आधी आपण ए बी काढावी, 5.9 सेंटीमीटरची ए बी काढावी, नंतर बिंदू ए वर 55 माप करणारा कोण काढावा की जो ए सी असेल, आणि कोण बिंदू बी वरनं 60 अंश करणारा एक कोण काढावा जो बी सी. हे आपल्याला कळालं. मग मित्रांनो, मी आता करतो आहे 5.9 सेंटीमीटरची लांबीची रेषा काढतोय, किंवा रेषाखंड म्हणूया त्याला आपण, ए बी रेषाखंड काढतोय की ज्याची लांबी आहे 5.9 सेंटीमीटर. बघा मित्रांनो, 5.9 सेंटीमीटर बरोबर लांबीची रेषा मी काढलेली आहे. 5.9 म्हणजे बरोबर 5.9, झूम करून दाखवते बघा, 5.9 ही आपली रेषा आहे. ओके मित्रांनो, हा समजा आपला असं इथे बिंदू असणार आहे ए, याला नाव देऊया, आणि हा बिंदू आहे बी, याची लांबी आपण लिहिणार 5.9 सेंटीमीटर. आता मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला, कोण ए जो आहे तो 55 अंश आहे, त्यासाठी आपण वापर करणार कोण मापकाचा. आता हे लक्षात घ्या, कोण मापकाचा वापर करताना लघुकोण आपल्याला काढायचा आहे. ए 55 म्हणजे काय, लघुकोण आहे, म्हणजेच काय, या रेषेवर बरोबर ही रेषा जी ठेवायची. कशा पद्धतीने मी दाखवतोय, या पद्धतीने ही रेषा ठेवून बरोबर रेषावर रेषा आली पाहिजे, आणि आपला जो ए बिंदू आहे त्याच्यावर बरोबर हा बिंदू आला पाहिजे. कुठेही इकडे तिकडे सरकता कामा नये, बघा बरोबर ए वर ठेवला आहे, रेषावर रेषा आहे, तो या पद्धतीने. मग आता आपल्याला थोडी सरकवतो बघा, ओके अशी ॲक्युरेटी यायला हवी. समजा ती जर या पद्धतीने जर लिहिली, लिहिला आपण ठेवला, तर ती आकृती आपली चुकणार आहे. त्यामुळे नीट लक्षात घ्या, बरोबर ए वरती हा मधलं टोक आणि रेषेवरती रेषा. ओके, आता 55 मित्रांनो लघुकोण असतोय, लक्षात घ्या. तुम्हाला दाखवतोय ही सरळ रेषा जी असेल तर ती असणार आहे काटकोण, या पद्धतीने लघुकोण असणार आहे, आणि विशाल कोण जो मोठा असतो हे तर तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे आता सांगण्याची गरज नाही. तर आपण लघुकोण काढतोय, 50 मोजणार, 10, 20, 30, 40, 50 हा इथे आलेला, 50 इथे येतोय आणि 60 इथे आहे. आपल्याला 55 काढायचं आहे, तर तो नेमका कुठे असेल, 50 आणि 60 मध्ये ही जी रेषा दिसते बघा, झूम करून दाखवतोय, हा बिंदू आपला असेल 55. 50 आणि 60 मध्ये हा असणार आहे 55, लक्षात घ्या. हा 55 इथे मी खूण करून घेतली. आता काय करणार, ए पासून हे जोडून देणार, ए पासून तो जो खूण केली आहे ती मी जोडणार आहे, ती बघा जोडतोय या पद्धतीने, हा ए आणि बरोबर तो ठेवणार, आणि नंतर तो बिंदू जो आहे तो जोडून देणार या पद्धतीने, मी तो जोडतोय बघा. ओके मित्रांनो, तुम्हाला रेषा दिसत असेल, ही जोडलेली आहे. आता सी बिंदू नेमका या रेषेवर कुठेतरी असणार आहे, त्यामुळे ही जी रेषा काढली याला आपण किरणाचं चिन्ह द्यायचं, लक्षात घ्या. हा किरण सी बिंदू आपला इथे कुठेतरी आहे. आता हे माप काढले आपण, 55 लगेच लिहून टाका, 55 अंश. आता मित्रांनो, कोण बी जो आहे हा 60 अंशाचा आहे, त्यामुळे त्याच पद्धतीने बी वरती बरोबर, बघा पुन्हा सांगतोय, हे जे टोक आहे बरोबर बी वर घ्यायचं, आणि ही रेषा जी आहे ती बरोबर या रेषेवर घ्यायची. मग आपलं कधीही चुकणार नाही, लक्षात घ्या. या पद्धतीने हा बी वर ठेवला, ओके, आणि रेषावर रेषा ठेवली या पद्धतीने. ओके मित्रांनो, आता तुम्ही घ्या
साठ अंश। आता याचा लघुकोन इकडे येणार आहे लक्षात घ्या, मग इकडे मोजणार बघा, रेषेवर रेषा आहे, बी वर बरोबर बी आहे, झूम करून दाखवतोय, दहा वीस तीस चाळीस पन्नास आणि साठ इथे आपल्याला दिसतोय, साठ वरती इथे खून करून घ्या या पद्धतीने, इथे खून करा ओके। आणि मित्रांनो ही बघा ही खून पुन्हा वाढवतोय, पुन्हा एकदा लक्षात घ्या लागलेस तर चुकणार नाही याची काळजी घेऊया आपण, या पद्धतीने ठेवलाय ओके। आता साठ बघूया कुठे येतोय, साठ बघा हा इथे येतो आहे ओके ठीक आहे। आता मी ही रेषा जोडतोय, या पद्धतीने मी ही रेषा बरोबर जोडणार आहे ओके, बी जोडतो आहे मित्रांनो। आता मित्रांनो सी जो बिंदू आहे तो नेमका कुठे, तर या दोन रेषा जिथे छेदतात म्हणजे तो बिंदू हा, हाच आपला सी बिंदू आहे। आणि हा कोण बीला आपण द्या, साठ अंशाचा कोण काढला त्यामुळे साठ अंश आपली आकृती तयार झाली। लक्षात काय ठेवणार, लक्षात घ्या ज्यावेळेस आपण या रेषा वाढवतो त्यावेळेस इथे किरणाचं चिन्ह द्यायचं आणि जिथे त्या दोन रेषा छेदतात तोच आपला सी बिंदू असेल। आय होप मित्रांनो तुम्हाला हे गणित कळालं असेल। मित्रांनो आपण पुढचं गणित घेऊया, नवं गणित, त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लेंथ ऑफ एक्स वाय आहे 3.7 सेंटीमीटर, लेंथ ऑफ वाय झेड आहे 7.7 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ एक्स झेड आहे म्हणजे 6.3 सेंटीमीटर। इथे मित्रांनो कच्ची आकृती काढली तर आपल्याला लगेच क्लिक होतं की आपण आकृतीला सुरुवात कशी करायची। आधी कच्ची आकृती काढतो आहे मित्रांनो, कच्ची आकृती काढली मी, आता तिला आपण नाव देऊया, तिचं नाव होतं एक्स वाय झेड नाही का, ते मी नाव देतो आहे। समजा हा एक्स आहे, हा वाय आहे, हा झेड आहे। आता मित्रांनो ही कच्ची आकृती एक त्रिकोण काढायचा, त्याच्यात मोजून मापून काढण्याची गरज नाही। आता बघा जे माप दिले ते लिहूया, एक्स वाय जो आहे तो 3.7, एक्स वाय मित्रांनो इथे हा 3.7, वाय झेड 7.7 आणि नंतर एक्स झेड म्हणजे हा 6.3। मित्रांनो आपल्याला आता यावरनं काय कळालं, आधी आपण वाय झेड रेषाखंड काढू शकतो ज्याची लांबी आहे 7.7 सेंटीमीटर। मित्रांनो काढतोय 7.7 सेंटीमीटर। मित्रांनो आधीची आकृती थोडी अस्पष्ट आली होती त्यामुळे मी पेनाने काढण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही मात्र पेन्सिलनेच काढायची। बघा मित्रांनो 7.7 बरोबर 7.7 ची रेषा मी काढलेली, तुमच्या लक्षात आली असेल 7.7 ची मी रेषा काढली, याला मी नाव देणार कच्च्या आकृतीवरूनच आपण ठरवणार आहोत वाय झेड, हा आहे वाय आणि हा आहे झेड, इथून येणार 7.7 सेंटीमीटर ओके। मित्रांनो हे कळालं असेल। आता आपल्याला एक्स मिळवायचं आहे, आता एक्स नेमका कसा मिळवणार, इथे आपल्याला कोणाचं माप दिलेलं नाही परंतु एक्स वायची लांबी आपल्याला दिलेली आहे म्हणजे वाय पासून एक्स आपल्याला मिळवायचं असेल तर अंतर घ्यावं लागेल 3.7 सेंटीमीटर। इथे मात्र मित्रांनो आपण कंपॉसचा वापर करणार आहोत, 3.7 कंपॉसामध्ये माप घ्या या पद्धतीने, बघा बघा मित्रांनो 3.7, आय होप तुम्हाला ते दिसत असेल ओके, 3.7 बरोबर 3.7 आहे। आता वाय पासून एक्स 3.7 सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणजे वाय वरती कंपासाचं एक टोक ठेवणार, या पद्धतीने बघा मी ठेवलंय वाय वरती कंपासाचं टोक आणि एक वरच्या बाजूला कंस काढणार या पद्धतीने, दिसत असेल तुम्हाला या पद्धतीने एक कंस काढणार या पद्धतीने ओके। मित्रांनो या कंसावरतीच आपला बिंदू आहे एक्स, पण तो नेमका कुठे तो केव्हा कळेल, ज्यावेळेस आपण झेड पासून एक्स बिंदू मिळवणार आणि झेड पासून एक्सचं अंतर आहे 6.3 सेंटीमीटर, म्हणजे पुन्हा आपल्याला कंपासात माप घ्यावं लागणार आहे 6.3 सेंटीमीटर, कारण झेड पासून एक्स अंतर आहे 6.3। ते बघा मी ते घेतोय, थोडं वाढवावं लागेल मला वाटतं, हे अंतर जे आहे ते बरोबर आहे, बघा 6.1 झाला आणि हा बरोबर आला आहे 6.3। मित्रांनो बघा 1 मिलीमीटर सुद्धा इकडे तिकडे होता का, म्हणे हा आलाय 6.3। आता 6.3 अंतर कोणतं आहे, तर झेड पासून एक्स म्हणजे झेड वरती कंपासाचं टोक ठेवणार या पद्धतीने ठेवा आणि त्याला छेदणारा दुसरा कंस काढा, हाच आपला बिंदू जो आहे मित्रांनो तो म्हणजे एक्स आहे, हा बिंदू आहे एक्स आपला। आता एक्स वाय आणि एक्स झेड जोडा, मी जोडतो आहे एक्स वाय जोडतो आहे ओके, या पद्धतीने हा मी एक्स वाय जोडला आहे आणि नंतर एक्स झेड जोडणार आहे, तो या पद्धतीने एक्स झेड जो आहे तो मी जोडत आहे एक्स झेड ओके। मित्रांनो हीच आपली आकृती आहे, त्रिकोण एक्स वाय झेड आपला काढून झाला आहे। आता मात्र आपण त्याला नावं देऊया, एक्स वाय जे होते 3.7 सेंटीमीटर होतं ते आपण लिहिणार 3.7 सेंटीमीटर आणि एक्स झेड जे अंतर होतं ते होतं 6.3, ते लिहूया 6.3 सेंटीमीटर। या पद्धतीने मित्रांनो दुसरी आकृतीसुद्धा आपली तयार झालेली आहे। तिसरी आकृतीकडे वळूया,
मित्रांनो तिसरी आकृती बघा, त्रिकोण पी क्यू आर असा काढा की कोण पी बरोबर 80, कोण क्यू बरोबर 70 आणि बाजू क्यू आर बरोबर 5.7 सेंटीमीटर। मित्रांनो त्यासाठी कच्ची आकृती आपण काढतो, त्याप्रमाणे कच्ची आकृती काढूया। बघूया कच्ची आकृती काय आहे ती। पी क्यू आर आपल्याला काढायचा आहे, तो आपण लिहिणार पी, इकडे येईल क्यू आणि इकडे येईल आर समजा। आता मित्रांनो कोण पी जो आहे तो आहे 80, हा 80 आहे। कोण क्यू जो आहे तो आहे 70, तो 70 काढून झालाय। आणि क्यू आर जो आहे तो 5.7 सेंटीमीटर आहे। ओके मित्रांनो यावरनं आपल्याला काढायची आहे आकृती त्रिकोण पी क्यू आर ची। मित्रांनो आपण त्रिकोण पी क्यू आर आपण काढणार आहोत। मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कच्ची आकृतीमुळे आपल्याला कळतं की सुरुवात कशी करायची। आता समजा आपण सुरुवात केली, क्यू आर 5.7 घेतला, कोण क्यू 70 काढला, या पद्धतीने हा 70 काढला समजा, परंतु पी क्यूचं माप आपल्याला दिलेलं नाही आहे किंवा पी आरचं माप आपल्याला दिलेलं नाही आहे, मग बिंदू पी मिळवणार कसा हा प्रश्न इथे येतो आहे। बघा 5.7 हा काढला तुम्ही, नंतर 70 काढला, मग नेमकं हे अंतर आपल्याला दिलेलं नाही आहे, तर 80 कुठून घेणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, नाही का। मग त्यामुळे आपल्याला कच्च्या आकृतीवरून हे कळालं की हा 70 आहे, हा 80 आहे, मात्र हा आपल्याला दिलेला नाही, हा आपल्याला सहज काढता येईल, कारण की त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज जी आहे ती किती असते 180, त्यावरनं हा कोण आपण मिळवणार। म्हणजे आधी क्यू आर 5.7 काढणार, नंतर कोण क्यू 70 काढणार, नंतर कोण आर काढणार, ॲटोमॅटिक पी जो आहे तो 80° येणारच आहे। त्यामुळे मित्रांनो आधी आपल्याला हा कोन्स मिळवा लागेल। तो कसा मिळवणार, आपल्याला गुणधर्म माहिती आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज जी आहे ती असते 180°। त्या गुणधर्माचा आपण वापर करणार। लिहूया त्रिकोण पी क्यू आर मध्ये, बघा मित्रांनो मेजर कोण पी अधिक मेजर कोण क्यू आणि मेजर कोण आर, मेजर कोण म्हणजे माप, त्यांचं माप ते असणार आहे 180°। कारण की आपण हा गुणधर्म शिकलोय त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज असते 180°। आता कोण पी जो आहे मित्रांनो आपल्याला दिला आहे तो 80, कोण क्यू आहे आपल्याकडे 70, म्हणजेच मेजर कोण आर आपल्याला काढता येईल तो आहे या पद्धतीची बेरीज 180। 80 आणि 70 जर केले तर मित्रांनो 150 होतात, अधिक कोण आर म्हणजे 180, म्हणजेच मित्रांनो कोण आर बरोबर काय येईल 180, 150ला आपण इकडे घेतला तर तो काय होणार वजा होणार, वजा 150, म्हणजेच कोण आरचं जे माप आलं आहे 180 वजा 50 म्हणजे किती 30°। मित्रांनो कोण आर जर 30° जर आपण काढला तर अतिशय सोपं होणार आहे, आधी काढणार क्यू आर 5.7, नंतर 70 काढणार, नंतर 30 काढणार, पी आपल्याला ॲटोमॅटिक मिळणार आहे। तर आपल्याला हे कळालं, आधी आपण बाजू क्यू आर काढणार 5.7 सेंटीमीटर, जी मी काढतोय बघा बरोबर मित्रांनो 5.7 सेंटीमीटर लांबीची रेषा बघा मी काढलेली आहे, ती म्हणजे क्यू आर असणार आहे। लिहितोय मी क्यू आर 5.7। आपल्याला दुसरी माहिती दिली आहे कोण क्यू 70 आहे, कशाचा वापर करणार, कोण मापकाचा वापर आपल्याला करावा लागेल, कोण मापक घेतोय बरोबर बिंदू क्यू वरती कोण मापकाचा ते मधला जो पॉईंट आहे तो ठेवणार या पद्धतीने, तुम्हाला सांगितलंय त्याच पद्धतीने ठेवायच्या, रेषेवर बरोबर रेषा आली पाहिजे, 70 सुद्धा लघु कोण आहे लक्षात घ्या। पुन्हा दाखवतो बघा, हा जो पॉईंट आहे हा पॉईंट बरोबर क्यू वरती आणि ही रेषा बरोबर या रेषेवरती, ते आलं तर आपलं उचुकणार नाही अजिबात, बरोबर बघा क्यू वरती तो पॉईंट ठेवतोय आणि या रेषेवरती रेषा ठेवतोय, ओके आला। आणि आता मोजणार आहेत तुम्ही कोण 70, तो कसा मोजणार बघा, 70 सुद्धा लघु कोण आहे मित्रांनो, म्हणजेच आपल्याला या बाजूने तो मोजावा लागेल, ओके 10 20 30 40 50 60 70 हा इथे आलाय, इथे मी खूण करतोय बघा, इथे खूण केली। आता मी हा जोडून घेणार मित्रांनो या पद्धतीने मी हा जोडतो आहे, जोडताना लक्षात घ्या ती बाजू जी ते किरण आपल्याला दाखवायची असते ती मी जोडतोय, या पद्धतीने मी ही जोडत आहे, ओके मित्रांनो कोण क्यू जो आहे तो आपण काढला आहे 70, ओके। आता मित्रांनो पी 80 होता आपल्याला दिलेला, परंतु आपण घेऊ शकत नाही कारण की हे माप आपल्याला माहीत नाही, मग त्यासाठीच आपण कोण 30 आर काढला जो आला 30, आता त्याच पद्धतीने करणार, आर वरती ठेवणार बरोबर कोण मापकाचा तो बिंदू आणि रेषेवर रेषा या पद्धतीने, हा सुद्धा लघु कोण आहे म्हणजे या बाजूने येणार, इकडे येणार 10 20 30, म्हणजे हा आला इथे, इथे खूण करून घेतो मी आणि ही रेषा जी आहे ती जोडून देतो, म्हणजेच आपल्याला बिंदू पी मिळेल, ही रेषा मी जोडतो आहे, ओके
मित्रांनो, ही रेषा जोडल्यानंतर हा किरण दाखवायला विसरू नका, आणि हे दोन बिंदू जिथे छेदतात तिथे असणार आहे आपला बिंदू पी। आता लक्षात घ्या मित्रांनो, आपण काय केलं, हा 30 काढला, उर्वरित हा कोण जो आहे तो 80 येणार आहे, कारण की तिघांची बेरीज 180 असते, म्हणून हा येणार 80। आपली आकृती जी ती तयार झाली आहे, फक्त नंतर चेक करा 5.7 सेंटीमीटर लिहिलंय का, कोण आर दिलेला नसला तरी आपण त्याला काढलाय आणि तो काढून पूर्ण केलाय। ही आपली आकृती असेल मित्रांनो त्रिकोण PQR। पुढच्या गणिताकडे वळूया। दिलेल्या मापावरून कोण EFG काढा, लेंथ FG 5 सेमी, EFG 90 म्हणजे काटकोन मित्रांनो लक्षात घ्या, आणि EG बरोबर 7 सेंटीमीटर। मित्रांनो काटकोन त्रिकोण काढायचे, त्यासाठी आपण कच्ची आकृती काढूया। कच्ची आकृती मी काढलेली आहे, नाव देऊया त्याला मित्रांनो EFG। एफ 90 आहे म्हणजे इथे आपल्याला 90 घ्यावा लागेल, हा 90 अंश आहे म्हणजे हा येईल ई एफ, आणि जी 90 दिलं आहे नाव, ईजी जे आहे हे 7 सेंटीमीटर, ईजी म्हणजे हे कर्ण थोडक्यात, आणि एफजी जो आहे तो 5 सेंटीमीटर। यावरून मित्रांनो आपल्याला काय कळालं, यावरून आपल्याला हे कळालं, आधी आपण एफजी काढणार, नंतर 90 अंशाचा कोण काढणार, आणि नंतर जी पासून ई जो आहे तो 7 सेंटीमीटर अंतरावर घेणार। मित्रांनो 5 सेंटीमीटर अंतर जे ते मी घेत आहे, ते बघा तुम्ही या पद्धतीने बरोबर 5 सेंटीमीटर जे ते अंतर घेतलेलं तुम्हाला दिसतंय। नाव देऊन टाका त्याला एफजी, हा आहे माझा एफ, हा आहे जी, आणि याचं माप आहे 5 सेंटीमीटर। आता मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला, कोण एफ 90 अंशाचा काढायचा आहे, पुन्हा सांगतोय हा बिंदू बरोबर जो आहे हा बिंदू बरोबर त्या बिंदूवर ठेवायचा, आणि ही रेषा त्या रेषेवर बरोबर ठेवायची, वेडी वाकडी ठेवायची नाही, या पद्धतीने ओके असा ठेवायचा आहे बरोबर, आणि 90 अंश कुठे मित्रांनो, हा बघा 90 आहे, इथे मी कोण करतोय ओके। आता ही रेषा जोडून द्या, ही रेषा जोडताना किरण काढायचा असतो लक्षात ठेवा, ही रेषा जोडताना या पद्धतीने जोडली रेषा, हा मित्रांनो 90 अंश आलेला आहे। आता मित्रांनो ई बिंदू नेमका कुठे आहे, ई बिंदू या रेषेवर आहे पण नेमका कुठे, कारण की हे माप आपल्याला दिले नाही, परंतु जी पासून ईचं माप आहे 7 सेंटीमीटर, त्यामुळे पुन्हा आपल्याला कंपासचा वापर करावा लागेल, आणि 7 सेंटीमीटर अंतर घेऊन एक कंस काढावा लागेल। बघा 7 सेंटीमीटर अंतर मी घेतोय, ओके मित्रांनो बरोबर 7 सेंटीमीटर आहे। आता जी वर कंपासाचं टोक ठेवणार या पद्धतीने, आणि त्या रेषेला छेदणारा एक कंस काढणार, जिथे तो छेदेल तोच आपला बिंदू असणार आहे ई, म्हणजे थोडक्यात मित्रांनो हा मला मिळाला आहे हा ई, ई जी जोडून द्या, हा जर जोडला आपली आकृती तयार, ई जी जोडतो आहे 7 सेंटीमीटर, ओके मित्रांनो आपली आकृती तयार झाली, त्रिकोण ई एफ जी जो आहे तो आपला काढून तयार झालाय। चला मित्रांनो पुढच्या आकृतीकडे वळूया। त्रिकोण एलएमएन मध्ये एलएम बरोबर 6.2 सेंटीमीटर, कोण एलएमएन बरोबर 60, एमएन बरोबर 4, एमएन बरोबर 4 सेंटीमीटर, तर त्रिकोण एलएमएन काढा। मित्रांनो कच्ची आकृती आपण काढून घेऊया, समजा मी ही कच्ची आकृती काढली, माप नाही आहे तिला, एलएमएन कच्ची आकृती, नावं इथे लिहिणं गरजेचं आहे, ती लिहित जा कच्ची आकृती ओके। हां मित्रांनो आता बघा नावं देऊया, एमएन जो आहे तो 4 सेंटीमीटर आहे, हा 4 सेंटीमीटर, एलएम 6.2 सेंटीमीटर, आणि नंतर एक कोण दिलाय आपल्याला एम, तो म्हणजे 60 अंश। म्हणजे मित्रांनो आता यावरून आपल्याला काय कळालं, यावरून आधी आपण एलएम काढणार 60 अंश, 6.2 सेंटीमीटर, बिंदू एम वरती कोण मापक ठेवणार, तिथून 60 अंश कोण करणारी एक रेषा काढणार, आणि एम पासून एन जो आहे तो 4 सेंटीमीटर आहे, म्हणजे त्या पद्धतीने इथे आपण कंस काढणार आणि एल एन जोडणार। म्हणजे मित्रांनो सुरुवातीला मी काढतोय एल एन रेषा, एल एम रेषा की जी आहे 6.2 सेंटीमीटर, बघा बरोबर 6.2 सेंटीमीटर ती रेषा आहे 6.2, नाव मी देतो त्याला एल एम 6.2 सेंटीमीटर। मित्रांनो तुम्हाला स्पष्ट दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करतोय, तुम्ही मात्र पेन्सिलचाच वापर करायचा आहे हे लक्षात ठेवा। आता मित्रांनो कोण एम वरती कोण मापकाचं टोक ठेवणार, ते मधला बिंदू ठेवणार, आणि 60 अंशाचा कोण काढणार, कोणत्या पद्धतीने बघा, हा एम जो आहे तो बरोबर या एम वरती रेषेवर रेषा, ही चुकायला नको, हे जे चुकलं नाही तुमचं उत्तर तुमची आकृती चुकणार नाही, लक्षात घ्या बरोबर। बघा तुम्हाला मुद्दाम झूम करून दाखवतो, या पद्धतीने ही रेषा ठेवली, रेषेवर रेषा आहे, बिंदू एम वर हा आहे। आता 60 मोजणार आहोत, 60 इकडे आहे बघा,
दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ हा इथे आला एक खूण करतो फक्त बारीक या पद्धतीने आणि ही रेषा जी आहे ती मी जोडून देतो या पद्धतीने ओके ही मी जोडत आहे ही जोडणार आहे या पद्धतीने अशी मित्रांनो ही रेषा मी काढलेली आहे तो किरण जो आहे तो आपण या पद्धतीने दर्शवतो हा होता कोण 60 अंश ओके आता मित्रांनो बिंदू राहिला आपला एन आता एन कुठे आहे तर तो एम पासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहे त्यामुळे 4 सेंटीमीटर कंपासात माप घेणार या पद्धतीने बघा मित्रांनो मी 4 सेंटीमीटर बरोबर माप घेतले आता एनचं अंतर एम पासून 4 आहे म्हणजे कंपासाचं टोक ठेवणारा बिंदू एम वरती आणि या रेषेला छेदणारा एक कंस काढणार जो की आपला बिंदू असेल एन आणि मित्रांनो आता एल एन जोडून द्या आपली आकृती तयार झालेली असेल एल एन जोडा या पद्धतीने हा जोडूया मित्रांनो एल एन जोडलेला आहे आता फक्त एम एनचं एक कापड टाकूया 4 सेंटीमीटर ओके आणि ही आकृती आपली तयार झाली मित्रांनो व्हिडिओ खूप लांबलेला आहे 20 मिनिटं झालेत त्यामुळे आपण व्हिडिओ थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा भाग घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद आनंदी रहा